मराठेशाहीच्या इतिहासात मोठे महत्त्व असलेल्या आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्रातील मोदी सरकारचे अभिनंदन केले. हा उत्सव साजरा व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही त्यांनी आभार मानले आहेत. उरण येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला आमदार महेश बालदी, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहेरे, पनवेल शहर सरचिटणीस नितीन पाटील यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. खूप मोठं
मोठ्या प्रमाणावर त्या सगळ्या परिसरामध्ये दंडोबाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. प्रत्येक आजूबाजूच्या 20-20 किलोमीटर पर्यंत सगळं शिवप्रेमींना पूरक असं वातावरण, भगवे झेंडे या ठिकाणी, शिवरायांचं चरित्र लोकांना वाचायला मिळावं यासाठीचे प्रयत्न, येणाऱ्या शिवज्योती रात्रभरात त्यांचं स्वागत, अशा पद्धतीचं जल्लोषाचं वातावरण संपूर्ण खेड तालुका असेल, मंचर असेल, आंबेगाव असेल या सगळ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. आणि त्यामुळे 19 तारखेला ही शिवजयंती सुद्धा किल्ले शिवनेरीवरती मोठ्या प्रमाणावर साजरी होणार आहे. सगळ्या शिवप्रेमींना सुद्धा, रायगड जिल्ह्यातल्या शिवप्रेमींना सुद्धा या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की आपण या शिवजयंतीला किल्ले शिवनेरीवरती गेलं पाहिजे आणि या सगळ्या उत्साहाच्या आणि दलोच्या वातावरणात सहभागी होऊन महाराजांना मानाचा मुजरा केला पाहिजे. ही माहिती आम्ही पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.